नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता पन्नास पैशांना एक याप्रमाणे काही पेरू आणि पाच रुपयांना एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली तेव्हा सव्वीस रुपयात पंचवीस फळे घेता आली तर किती सफरचंदे विकत घेतली असा प्रश्न विचारलेला आहे तर ह्याला दोन मेथडने सॉल्व्ह करता येईल एक शॉर्ट ट्रिकने आणि एक कन्सेप्टने तर सगळ्यात पहिले आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ कारण की कन्सेप्ट कळाला तर गणित कसंही फिरून आलं तर तुम्ही तुम्हाला सॉल्व करता येईल तर आपण इथे समजूया की त्याने काही पेरू घेतली आहेत तर पेरू माहिती नाहीत तुम्हाला किती घेतले तर समजा एक्स पेरू घेतली आहेत आणि काही सफरचंद घेतली आहे तर समजा की वाय सफरचंद घेतले असतील तर आता पन्नास पैशांना एक याप्रमाणे काही पेरू घेतले आहेत आता पन्नास पैशाचा एक म्हणजे एकंदरीत त्याने किती रुपये खर्च केले असतील तर पन्नास पैशाचा एक याप्रमाणे पंचवीस पन्नास पैसे गुन्हेला एक्स एवढे त्याने पेरू घेतले असणार टोटल एवढा रुपये खर्च केला असणार जर मी पन्नास पैशांना एक याप्रमाणे एक्स पेरू घेतली तर ही टोटल एक्स जेवढ्या पेरूंची रुपये झाले असतील खरेदी केले असेल जेवढ्या रुपयांची तेवढी व्हॅल्यू होईल प्लस तसंच पाच रुपयांना एक पाच रुपयांना एक याप्रमाणे वाय पेरू घेतली किती पेरू घेतली माहिती नाही तर टोटल किती रुपये सफरचंदावरती खरेदी केली असतील तर सफरचंदावरती पाच गुणीला वाय रुपये खर्च केले असतील तर एकंदरीत त्यांनी किती रुपये खर्च केलेले आहेत एक एक तर एकंदरीत त्याने किती रुपये खर्च केलेत सव्वीस सव्वीस रुपये खर्च केले आहेत जर त्याने एक्स पेरू घेतले आहेत आणि टोटल वाय पेरू घेतले सफरचंद घेतले आहेत आणि एकंदरीत पंचवीसच फळं घेतली आहेत तर असं समजू शकता की दोन इक्वेशन आलेले आहेत की पन्नास पैशाच्या हिशोबाने एक्स पेरू आणि पाच रुपयाच्या हिशोबाने वाय सफरचंद खरेदी केली तर त्याने सव्वीस रुपये खर्च केले पण त्याने एकंदरीत सफरचंद आणि पेरू अशी मिळून पंचवीस फळं घेतलेली आहेत तर ह्याच्यामध्ये इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे दोन ने गुन्हा वरच्या इक्वेशनला म्हणजेच पूर्ण ह्यालाच दोन्ही गुणावं लागेल तुम्हाला तर इथे दोन गुणीला झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट पाच म्हणजे एकच येईल म्हणजे इथे एक्स लिहा दोन गुणीला पाच वाय म्हणजेच दहा वाय होतील आणि सव्वीस गुणीला दोन म्हणजे बावन्न होतील तर एक्स प्लस दहा वाय बरोबर बावन्न भागीला सॉरी दुसरं इक्वेशन होतं एक्स प्लस वाय फळांचे इक्वेशन टोटल सव्वीस झालेली आहे किती फळं घेतले आहेत पंचवीस फळं घेतलेली आहेत टोटल पंचवीस फळं तर यांची वजाबाकी करा तर हा एक्स कटेल इथे वजा केला तर इथे येईल दहातून एक वजा केला तर नऊ वाय बरोबर ह्याच्यातून हे वजा केला तर बावन्नमधून पंचवीस वजा केला तर बारातून पाच वजा केले सात उरतात हातचा वापस दिला तर इथे पाचातून तीन गेले खाली उरले दोन म्हणजे सत्तावीस तर वाय म्हणजे किती सफरचंद घेतली तर वाय भागीला सत्तावीस भागीला नऊ म्हणजेच तीन सफरचंद त्याने खरेदी केली तर ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आतापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद